राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्षाचे तीनही उमेदवार निवडून आले आहेत. राज्याचे लक्ष लागून असलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे 3 आणि भाजपचे 3 खासदार विजयी झाले आहेत. अटीतटीच्या लढतीत भाजपचे धनंजय महाडिक यांचा विजय झाला. याबद्दल भाजपचे पनवेल शहर व तालुका मध्यवर्ती कार्यालयापाशी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विजय जल्लोष केला. राज्यसभेच्या 6 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे पियुष गोयल, डॉक्टर अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांचा विजय झाला. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अचूक व्यूहरचना करून विरोधकांना पाणी पाजले. याबद्दल पनवेलमध्ये भाजपकडून फटाके वाजवून पेढे वाटून तसेच बँडच्या तालावर नृत्य करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, सरचिटणीस अमरीश मोकल, भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश सहसंयोजक तथा कोकण प्रभारी गोविंद गुंजाळ, कोकण सहसंयोजक भास्कर यमघर, महिला सहसंयोजक उज्ज्वला गलंडे, उत्तर रायगड जिल्हा संयोजक बबन बारगजे, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष शैलेत काते, महिला जिल्हाध्यक्षा विद्या तामखेडे, किसन पाटील, संजय जैन, प्रसाद हनुमंते, अनंत गुरव, हारूकाका भगत, राजू कोळी, शांताराम कोळी, मधुकर उरणकर, गोपीनाथ लोखंडे, गुलाब बागवन, रोहित आठवणे, चांगा भोईर, गणेश म्हात्रे, रघुनाथ बहिरा, विजय म्हात्रे, सुहासिनी केकाणे, केदार भगत, चेतन कांबळे, सुबोध ठाकूर आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि उपस्थितांनी एकमेकांचे अभिनंदन केले. आज या भारतीय जनता पार्टीच्या या मध्यवर्ती कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पनवेलच्या कार्यकर्त्यांनी हा आनंद सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. काल महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेतील राज्यसभेची जी निवडणूक झाली त्या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या कुशल आणि कल्पक नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने विरोधी आघाडीची जवळजवळ 13 मते फोडून या ठिकाणी न भूतो न भूतो भविष्यती असा या ठिकाणी जयदीपवन असा विजय या राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये मिळवला. या राज्यसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे 3 उमेदवार डॉक्टर अनिल बोंडे असतील, सन्माननीय धनंजय महाडिक असतील, वेद प्रकाश गोयलजी असतील, हे 3 उमेदवार प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून आले आणि भारतीय जनता पार्टीचे आपले ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कल्पक नेतृत्व आणि अतिशय चाणक्षपणे या ठिकाणी या संपूर्ण निवडणुकीची व्यूहरचना करून भारतीय जनता पार्टीला अतिशय देतृदीपक असं विजय या ठिकाणी मिळवून दिले. पनवेल भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी प्रदेश भाजपचे अध्यक्ष श्री चंद्रकांत पाटील आणि माझे लाडके माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मनापासून अभिनंदन करतो आणि हे 3 उमेदवार जे राज्यसभेला निवडून आले त्यांचाही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पनवेलच्या वतीने जाहीर अभिनंदन करतो.